जगदीश दापोलकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. फार मेहनत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो जगदीश दापोलकर यांचा. MRI चेंडूवर व्हेरी फर्स्ट चेंडूवर षटकार लगावणारा हा पहिला खेळाडू आहे जगदीश दापोलकर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आज ही क्रिकेट 40+ मध्ये खेळतात. अजनबी ओवळे संघामध्ये खेळतात. त्यांचा मुलगाही खेळतो आहे दुसऱ्या अजनबी मध्ये रोनित दापोलकर. तर अजून एक मोठी टुर्नामेंट ओवळ्याच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं कुमार आर्य दत्ता शेट मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्त आर्य ट्रॉफी 2019 ₹1,00,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक असेल ₹50,000 आणि या स्पर्धेची फी असेल ती ₹0. प्रवेश फी विनामूल्य असेल. फार मोठी स्पर्धा. आयोजक आदरणीय नंदरा शेट मुंगाजी, त्याचप्रमाणे दत्ता शेट मुंगाजी उपसरपंच आणि संतोष शेट म्हात्रे अध्यक्ष रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. या ठिकाणी मी आशिष पाटील बड्डे भाऊ याला विनंती करेन की आपण लकी ड्रॉ काढायचा आहे. कोणाची निघणार लकी ड्रॉ? लकी ड्रॉ निघतोय कुंडेवाळची असेल. प्रभात तू बघू नकोस, तुझी चिठ्ठी गेलेली मागच्या 2 रात्री अगोदर. तर या ठिकाणी आपण पाहतोय चव्वेचाळीस नंबरची चिठ्ठी आलेली आहे. 44 नंबर संतोष कातकरी कुंडेवाळ. क्या बात है. संतोष कातकरी कुंडेवाळ यायचं आहे. आपण नाव डबल नाही आहे, नाव सिंगलच असणार आहे. संतोष कातकरी कुंडेवाळ यायचं आहे. आपण लवकर लवकर या या आला. तर पहिले 1 ते 100 नंबर आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 65 ते 70 नावं कुंडेवाळ गावची आहेत, त्यामुळं बरोबर चिठ्ठ्या लागतात त्यांना. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मागचा मानकरी तेजस जोशी. 12 चेंडू आणि 29 धावांची खेळी करणार तेजस जोशीला या ठिकाणी मंचावर आमंत्रित केलं जात आहे. त्याचप्रमाणे कॅश प्राईज सुद्धा आहे 500 रुपयाचं प्रदीपजी ठाकूर यांच्याकडून. हे 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा असेल. हॅलो, मी सौरभ जितेकर यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रदान करायचा. सौरशेट जितेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जात आहे. दीपक सर साईनाथ शेट सालुंके साहेबांना विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. हॅलो, तर पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत जावळे विरुद्ध चिंचपाडा. नाणेफेकीचा कौल जावळे संघाच्या बाजूने लागला. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला प्रदीप कडू. पहिले षटक टाकते. पहिले 2 व्हाईट बॉल्स 2 अवांतर धावा. अर्जुन या वेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये फेकून दिलाय चेंडूला सरळ मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतम शेट म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय प्रीतम शेट म्हात्रे यांचं या ठिकाणी विनिहा स्पोर्ट्स आयोजित टुर्नामेंट्समध्ये
मनाच्या अंतकरणापासून पुष्प सुमनानी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन व्हावा. ओव्हर टू दीपक सर. मनपूर्वक स्वागत आहे प्रीतम दादा आपलं या मंचावर. तर आर्य ट्रॉफी 2019 जी खेळवली जाईल 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी रोजी, ज्याची प्रवेश फी विनामूल्य आहे आणि 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय 50,000 रुपये. आदरणीय नंदराशेठ मुंगाजी उद्योगपती ओळे, त्याचप्रमाणे उपसरपंच ओळेचे दत्ताशेठ मुंगाजी साहेब आणि संतोष म्हात्रे अध्यक्ष रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं याच मैदानावर 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी 2 दिवसीय सामने आपल्याला पाहायला मिळतील आर्य मुंगाजी याच्या वाढदिवसानिमित्त. तर षटकार आल्यानंतर मात्र लगातार 2 चेंडूंवर 2 धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर, 10 रन्स. प्रथम फलंदाजी करतोय चिंचपाडा संघ, अर्जुन परदेशी आणि रोशन पाटील. रोशन पाटीलचा विचार केला तर सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा चिंचपाडा संघाचा हा फलंदाज यावेळेस मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत असेल. पहिलं पॉवर प्ले जो षटक, आतापर्यंत 10 धावा आल्यात प्रदीप कडूच्या या षटकामध्ये. आणि इथून मात्र कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार, कारण 2 पॉवर प्लेची षटकं अतिशय महत्वाची असतील या संघासाठी. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये जातोय. पॉवर प्लेच्या षटकाचा चांगला फायदा, चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. पुन्हा एकदा अर्जुन परदेशीच्या पॅटमधून डीप स्क्वेअर लेग क्षेत्राबाहेर अजून एक दर्जेदार चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावर. पहिल्यामोर तो विकेट, अर्जुन परदेशी आक्रमक होतोय. या ठिकाणी अपील जरूर झालो होतो, परंतु एवढ्या रात्रीमध्ये सुद्धा निरजी राणावत सर डोळ्यात तेल घालून पंचांचं काम पाहतात. त्यांनी सांगितलं बॅटची कडा घेतली होती, त्यामुळं ही अपील मात्र फेटाळून लावलं. 1 धाव पूर्ण केली जाते एकेरी धावेच्या बरोबरीनं. 19 धावा प्रदीप कडूच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजून एक पॉवर प्लेचं षटक मिळणार, कारण सामना मात्र 5 षटकांचा असेल. पहिल्या फेरीतील हा सामना काही कारणास्तव थोडासा उशिरानं सुरुवात झाली आणि या दुसऱ्या फेरीतील आपण लढत पाहिली होती अगोदर च्या ठिकाणी. मात्र RCC पेठ संघ आज अतिशय छान खेळ केला आहे, 2 सामने जिंकलेत आणि ते सुद्धा निर्धास्त झाले असतील. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही शृंखला लाईव्ह पाहिली जाते, GTCची सुद्धा मदत घेतली जाते. लवकरच PTCचे 1,00,000 सबस्क्रायबर होण्याच्या तयारीमध्ये आहे, त्यामुळं ही मोठी अचीवमेंट असेल PTCसाठी. गोलंदाजी मार्कवर यावेळेस पंकज घरत, दुसरं पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षकांना 30-yard circle बाहेर राहण्याची मुभा असेल आणि जो निर्णय घेतला प्रसाद घरतवर संघ जरूर वाट पाहत होता. प्रसाद घरत रोहा ह्या ठिकाणी खेळण्यासाठी गेला होता, थोडासा उशिरानं पोहोचला आणि इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु अगोदरची आपण परिस्थिती पाहिली तर मात्र पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकतोय आणि अशावेळी मात्र पुन्हा एकदा निर्णय हा थोडासा मी म्हणेन काही अंशी पहिल्या षटकानंतर थोडासा विरोध. दुसरं षटक यावेळेस पंकज लेफ्ट मूव्हर, यावेळेस मात्र लोअर फुल टॉस होता, सरळ भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग क्षेत्राबाहेर. चेंडू घरंगळत चाललाय 4 धावांकरता. अर्जुन परदेशीच्या बॅटमधून चौकार. पहिल्या चेंडूवर पंकज घरच्या चौकार वसूल केलाय. आज अर्जुन परदेशी मात्र पाहायला गेला तर आक्रमक खेळताना दिसतोय. हा खेळाडू जर खेळला तर चिंचपाडा संघाचा आत्मविश्वास नेहमीच वाढत असतो, परंतु बऱ्याच वेळा एक चांगली स्टार्ट दिल्यानंतर आउट होताना बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल. परंतु आज आत्तापर्यंत मी म्हणेन 4 मोठे फटके बॅटमधून निघालेत.
हा चेंडू चांगला होता फोर लेन, परंतु त्याला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला धाडला जातोय. वेगानं मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. सुंदर क्रिकेट मी तर म्हणेन. इथे चौकार आल्यानंतर मात्र डबल्सला सुद्धा प्राधान्य दिलं जातं. हे करावं लागतं, कारण प्रत्येक चेंडू आजकाल प्रत्येक फलंदाज मात्र षटकार चौकार खेळण्यासाठी जात असतात, परंतु अगदी तल्लखतेनं मात्र एकाग्र होऊन फलंदाजी करत असताना अगदी शांत असा हा खेळाडू ओळखला जातो. परंतु मैदानामध्ये कधीच तो शांत नसतो. इथे मात्र शरीराचा वेध घेतला गेला, अपील सुद्धा झाली होती. हाउज दॅट पंच उदय तांडेल यांच्यावर मात्र कोणताच असर होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या तीन चेंडूंमध्ये सहा धावा दिल्या त्या पंकज खरतनं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 25 या आकड्यावर, 25 रन्स. अर्जुनसाठी हा चेंडू पुन्हा एकदा लाऊड अपील पाहायला मिळाली. इथे मात्र अजून एक रन लाईक बाईकच्या स्वरूपात यावेळेस मात्र मिळते ती चिंचपाडा संघाला. गोलंदाजी चांगली होते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पंकज घरतनं मात्र प्रभावित केलंय म्हणूया, कारण दोन चेंडू मात्र पाहायला गेलं तर सलग LBW ची अपील झाली होती. मैदानामध्ये एक धाव 26 फलकावर लागल्यात. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी तयार पंकज घरत. इथे मात्र अक्षरशः खणून काढलाय. चेंडू जातोय पॅडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र रोखलंय अर्जुन. कदाचित ही धाव पूर्ण करू शकला असता, परंतु एवढ्या लवकर आपण रिस्क घ्यायची नाहीये असं जणू सांगितलं त्यानं आपला साथी सहकारी रोशनला. 27 फलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकामधील. क्षेत्ररक्षणाचा निर्बंध हटणार आहे या चेंडू नंतर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अर्जुनसाठी अक्षरशः खोलात टाकला होता. इथे मात्र मी म्हणेन चांगलं कमबॅक केलं गोलंदाज पंकज खरतनं. यॉर्क केला होता अर्जुनला. दोन षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतलं जाईल. इथे मात्र आपण थोडं थांबणार आहोत, कारण या मंचावर मात्र वळूया महेश म्हात्रे सरांकडे. तर ज्यांचा आज वाढदिवस आहे अर्थातच आशिष पाटील यांचा या ठिकाणी आता मंचावर वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. पंचाला विनंती असेल खेळ थोडा थांबवायचा. हॅलो. तर पंचाला विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर या आपण आशिष या दरम्यान आपण पाहणार आहोत की ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे गोल्डन मॅन अतिशय गोड आवाज दादूस यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विरोधी पक्षनेते प्रीतम शेठ म्हात्रे, राजेंद्र पाटील, सन्मान्य बाळाराम पाटील साहेब, ॲडव्होकेट समीर म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून याच मंचावर नेक्सस ट्रॉफीचं आयोजन झालं होतं, साईनाथ शेठ सालुंके या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय हा वाढदिवस साजरा होताना. आवाज आला आवाज हॅलो हॅलो हॅलो. पंचांना विनंती असेल 2 आपण खेळ थांबवायचा आहे. पंचांना विनंती आहे. जरा ट्रॅक चेक करा दादा, मी लावतो इकडे. ट्रॅक वाढव आवाज.
खोल आवाज खोल अजून काय बघ काय होतंय तुझ्याकडे पिन लागली नाही बरोबर आज खरोखरच माझा सगळ्यात मोठा फॅन आशिष आणि पाटील कुंभे यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम आज आवर्जून या सामन्यांमध्ये येण्याची संधी मला लाभली आणि त्याला भरघोस शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. ऐकवेळेचा आशीर्वाद मला लाभला तसं आशिषला देखील लागो त्याच्या समस्त कुटुंबियांना मित्रबंधूंना लाभो ही ऐकवेळेची प्रार्थना आहे. आणि या ठिकाणी त्याच्या वाढदिवसात आपण केक कापणार आहोत. केक कापल्यानंतर लगेच मी आईचं एक गाणं गाणार आहे. ज्यांना नाचायचं नाही नाचायचं आहे. थँक्यू. हां बड्डेचं गाणं लावू इथे थोडं केक कापताना मग आपला गाणं माझा माईकचा आवाज जरा वाढवा बंधू आवाज नाराज आहे थोडा. आई तुझं लालूल्या डोंगरावर हाय घरू गो आई तुझं लालूल्या डोंगरावर हाय घरू हे सोडा बेस ट्रॅकचा आई तुझा उंगवत्या सूर्या समोर घरू गो आई तुझा उंगवत्या सूर्या समोर घरू आई तुझा उंगवत्या सूर्या समोर घरू गो आई तुझा उंगवत्या सूर्या समोर घरू ए ए थँक्यू. अरे आपल्या सर्वांच्या वतीनं आशिषला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. अरे अरे खास आशिषच्या वाढदिवसाला बसून घ्या.
हॅलो. तर नक्कीच वळूया आपण सामन्याकडे. या ठिकाणी वाढदिवस साजरा झाला, आशिषला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि तिसऱ्या षटकामध्ये यावेळेस गोलंदाज सर्वेश तयार झालाय. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये जरूर आहे, कबरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा मिसटायमिंग झाला होता चेंडू. दोन धावा मात्र पूर्ण सहजरीतीनं केल्या जातील. या दोन धावांच्या बरोबरीनं रोशन जाऊन पोहोचला चार धावांवर. तर चिंचपाडा संघ आत्तापर्यंत विचार केला तर 29 धावा, या चांगल्या धावा आहेत पाच षटकांच्या लढतीमध्ये. कारण रन्स 29 फलकावर लागल्यात. आज पाहायला गेलं तर थोडी दमचक होते दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघांची. इथे मात्र फुल टॉस होता, सरळ भिरकावून दिलाय. अगदी पाहायला गेलं तर पंच इशारा करतात की हा मॅक्सिमम षटकार. भन्नाट फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये चिंचपाडा संघाकडून. आज अतिशय आक्रमक रीतीनं खेळ खेळतात, परंतु यावेळेस मात्र चेंडू अतिशय उंच हवेमध्ये उडालाय. गोलंदाज स्वतः येतो चेंडू खाली, झेल मात्र कठीण होता. यावेळेस जीवनदान दिलं जाते कोणत्या फलंदाजाला, तर रोशन पाटील, जो यंदाच्या हंगामामध्ये मात्र बरसलाय. आणि त्याच्यावर एक गाणं सुद्धा आलं होतं, 9950 वाला असंच काहीतरी गाणं होतं. डीजे मास्टर असेल गाणी तर नक्कीच आपल्याकडून ऐकायला आवडेल. परंतु यावेळेस जीवनदान दिलं जाते रोशन पाटीलला. या दोन धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 37. चांगला चेंडू होता, फुलर लेत होता, अक्षरशः खोदून काढला. इथे मात्र स्ट्रेट हिट करतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. या सिटीज इथं मात्र ताळमेळ नव्हतं, मिसकम्युनिकेशन आणि थोडासा सावळा गोंधळ पाहायला मिळाला मैदानामध्ये. फलंदाज परततो यावेळेस धावचीच्या स्वरूपात, परंतु कोणता ते मात्र पंच जरूर सांगतील. इथे मात्र परतावं लागेल, परंतु नाहक मात्र चिंचपाडा संघ या ठिकाणी एक बहुमूल्य म्हणूया आपण. ही विकेट गमावतोय आणि मोठा हादरा बसलाय. हा पहिला धक्का चिंचपाडा संघाला. रोशन पाटील मैदानाबाहेर. इथे मात्र थोडीशी घाई, असं म्हणतात ना ती घाई संकटात नाही. इथे मात्र रोगलं होतं, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला त्या ठिकाणी. आणि एक मोठा हादरा मी म्हणेन, कारण अतिशय आक्रमक फलंदाज होता यंदाच्या हंगामामध्ये. 9-9 अर्धशतकं त्यांनी झळकावली होती आणि तोच फलंदाज पाहत होतोय. सर्वेश कडू गोलंदाजी मार्कवर जवळे संघाचा. बॅटची कडा घेतली गेली विकेटच्या आसपासच, चेंडू खरंगळत राहतो. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनकडे एक धाव जरूर घेतली जाईल. सिंगल येते, एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 39 रन्स 39 धावा फलकावर पाहायला मिळतात. पहिल्या दोन षटकामध्ये 27 होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत सर्वेशनं 12 धावा दिल्या आहेत. लोअर फुल टॉस होता, इथे मात्र अजून एक मोठा फटका रूपांतरित करता आला नाही राकेश फुयर. आता मात्र ही अजून एक दर्जेदार जोडी मैदानामध्ये चिंचपाडा संघाची पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्या जोडीनं मात्र चिंचपाडा संघासाठी बरीचशी सामने, बऱ्याचशा स्पर्धा जिंकून दिल्यात, तोच राकेश भुईर आणि अर्जुन परदेशी हे दोन फलंदाज खेळपट्टीवर उभे आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर. आज आकर्षण निहाल स्पोर्ट्स ओळी आयोजित या श्रृंखलेमध्ये दादूसला आपण पाहू शकाल. संतोषजी चौधरी आज त्यांच्यामार्फत करमणूक जरूर केलं जाते. एक फार मोठी स्पर्धा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे, उल्बानोड प्रीमियर लीग, जी स्पर्धा साऱ्यांचंच लक्ष लागले त्या स्पर्धेकडे, कारण त्या नोडमधील सर्वात मोठी स्पर्धा संपन्न होणार आहे. या ठिकाणी या उल्बानोड प्रीमियर लीग कमिटीचे खजिनदार अमरजी कडू यांचंसुद्धा आगमन झालं आहे.
त्यांचं सुद्धा स्वागत करूया. शिवाजीनगर प्रतिष्ठान म्हणून त्यांनी सुद्धा संघ खरेदी केला आहे. तर 31-1-2 उल्वानोड प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल खारकोपरच्या मैदानावर. अमरजी कडू आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. परंतु इथे मात्र स्वागत केलं जात आहे गोलंदाजाचं पहिल्या चेंडूवर स्ट्रेट डायव हा षटकार साइड स्क्रीनच्या वरतून. हॅलो, या दरम्यान मंचावर ज्यांचं आगमन झालंय ते ओमकेश पाटील दापोली यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. अंदाज मात्र येणार सर. सुंदर फटका पाहायला मिळाला अगदी लॉंगॉन आणि लॉंगॉपच्या बरोबर मधून. यावेळेस राकेश भोईरच्या बॅट मधून पंकज खरत यावेळेस गोलंदाजी करतोय. तर पंकज खरत सुद्धा व्हाईट बॉल येते पण इशारा जरूर करतात उदयजी तांडेल. शिवाजीनगर प्रतिष्ठान या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल उल्वानोड प्रीमियर लीग ची मोठी स्पर्धा 31-1-2. आणि या शिवाजीनगर प्रतिष्ठानचे संघ मालक अमरजी कडू सुद्धा खेळ पाहतात. कारण आता मात्र त्यांना प्लेयरवर सुद्धा मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण वेगवेगळ्या गावांमधील खेळाडू प्रत्येक संघामधून खेळताना पाहायला मिळतील. कुटुंबाचा चेंडू होता इथे मात्र गरकन फिरला होता राकेश भोईर. चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. तत्पूर्वी मात्र एक धाव अत्यंत वेगानं. कारण बऱ्याच वेळा सलामीला येऊन या दोनही फलंदाजांनी आजपर्यंत चिंचपाडा संघासाठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आणि रनिंग बिटवीन द विकेट तर म्हणूच नका. अगदी वेगानं एक एक धाव चुटकी सरशी पूर्ण करत असतात हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. धावसंख्या 48 रन्स. गोलंदाज पंकज करत जावळे संघ यावेळेस क्षेत्ररक्षण करतोय. कुटप्प्याचा चेंडू होता बॅकफुटला आला जागा बनवली स्क्वेअर ड्राईव्हचा अफलातून फटका. चेंडू अत्यंत वेगानं निघून जातोय. अर्जुन परदेशीच्या बॅटमधून मात्र एक दर्जेदार चौकार आजच्या रात्रीमध्ये. आणि या चौकाराच्या मदतीनं मात्र चिंचपाडा संघाचा अर्धशतक धावफलकावर 52 धावा पूर्ण होत असताना. दुर्मिळ फटका पाहायला मिळाला. बराच कमी वेळा मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचे फटके पाहायला मिळतात. परंतु अर्जुन परदेशी टेक्निकल दृष्ट्या सुद्धा सक्षम आहे. तांत्रिक दृष्ट्या एक चांगला खेळाडू ओळखला जातो स्क्वेअर ड्राईव्ह. इथे मात्र अजून एक धाव मिसफील्ड जरूर झाली. फायदा उठवला जातोय. स्ट्राईक रोटेट करताना अर्जुन परदेशीला या 2 धावा अजून मिळतात. 54 धावा फलकावर लागल्यात. 4th षटक सुरू आहे पंकज घरत या गोलंदाजाचं. तर स्क्वेअर ड्राईव्ह हा दुर्मिळ फटका. स्क्वेअर कट पण सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहतो. कव्हर ड्राईव्ह सुद्धा पाहायला मिळतात. परंतु स्क्वेअर ड्राईव्ह हा अतिशय कठीण समजला जाणारा फटका क्रिकेटमधला आहे. आणि तो मात्र आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला अर्जुन परदेशीच्या बॅटमधून. लेफ्ट आर्म मूव्हर यावेळेस मात्र गरकन फिरला चेंडू जातोय लॉंग लेग रिजनच्या बाहेर. अर्जुन परदेशी आज म्हणतोय आज मला थांबू नका. चेंडू सीमा पार 4 धावांकरता. चेंडू आणि 33 धावांची खेळी साकारल्या ती अर्जुन परदेशी या खेळाडूनं अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देत असताना आपल्या संघासाठी मैदानामध्ये आज खोऱ्यानं धावा उभारतोय. कारण हा खेळाडू जर 5 षटकं राहिला तर मात्र कधीच शांत नसतो. तो स्वभावाने शांत आहे परंतु मैदानामध्ये नेहमी अशांत असतो. त्याची बॅट तळपत असते. आणि अशातच हे मोठे फटके चिंचपाडा संघासाठी अर्जुन परदेशीच्या पॅटमधून. 33 धावांवर खेळतोय. लेफ्ट आर्म मूव्हर पंकजचा हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याच्या तयारीमध्ये होता. चेंडू ऑफस्टमच्या बाहेरून निघून जातोय. आणि या इथे मात्र निर्धाव चेंडूची संगता. पंकज खरंच हे षटक या ठिकाणी 4th समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. आणि धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 58 धावा. अजूनही स्लॉग ओव्हरचं षटक येणं बाकी आहे. जीवनाचं योगदान दिवा पाटलानी
दिलं जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी सुंदर गीत प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दिवा पाटील साहेबांवर हे सुंदर गीत डीजे मास्टरचं कौतुक करूया आपण. शेवटचं स्लॉगवरचं षटक असेल 58 धावा फलकावर लागल्यात या 6 चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं यावेळेस ही स्थिरावलेली जोडी प्रतिकार करणार. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज विनायक कडू पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकतोय 59 धावा 59 रन्स. आज पाहायला गेलं तर पहिल्यांदा फलंदाजी करताना बऱ्याच वेळा चांगल्या धावा उभारल्या गेल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्या होऊ शकल्या नव्हत्या, परंतु इथे मात्र परतावं लागेल. बॅटची कडा घेतली गेली, यष्टीरक्षकांना मात्र टिपला एक चांगला जेल आणि संपला याच ठिकाणी राकेश भोईरचा खेळ. विकेट गमावतो चिंचपाडा संघ. धावसंख्या 59 असताना अर्जुन परदेशी अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु यावेळेस मात्र आतमध्ये जातोय दीपेश केणी. भाई केणी या फलंदाजाच्या नावावर 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. तोही आक्रमक पद्धतीनं नेहमी खेळ करत असतो. शेवटचे 5 चान्सेस असतील भाई केणीसाठी. एखादी मोठी इनिंग या स्लॉगवरच्या षटकामध्ये पाहायला मिळणार का चिंचपाडावासियांना? लोअर फुलटॉस होता इथे, मात्र समोरच्या दिशेमध्ये अर्जुन परदेशी किती धावा घेणार, कारण स्ट्राईक घेणं पसंत जरूर करणार, कारण तो मात्र पूर्णपणे सेट झालेला फलंदाज आहे. इथे मात्र एक धाव जरूर येते, 60 धावा कंप्लीट करतोय तो. पहिल्यांदा फलंदाजी करणारा चिंचपाडा संघ. जावळे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आत्तापर्यंत मी म्हणेन सफशील या ठिकाणी अयशस्वी ठरलाय, कारण ज्या पद्धतीनं इथे धावांचा पाठला करणं जड जातं. चेंडू चांगला होता इथे, मात्र पाहायचं आहे अर्जुन परदेशी कधीच थांबत नाही आहे. अगदी परवासुद्धा आम्ही पाहिलं होतं, पंच बाद द्यायच्या अगोदर हा खेळाडू मात्र मैदान सोडत असतो आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये तेच घडतं आहे. अर्जुन परदेशी या वेळेस मात्र खेळाडू वृत्तीनं मैदान सोडतोय. तेहतीस धावांची इनिंग याच ठिकाणी संपुष्टात येते. अर्जुन परदेशीनं मात्र अतिशय चांगली खेळी केली सलामीला जाऊन आणि एक चांगली धावसंख्या चिंचपाडा संघाच्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र शरीराचा वेध घेतला गेला, एक चांगली चान्स मी म्हणेन आली होती. काय घडलं जाते, अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव देऊन जातोय. खराब फेकी आणि खराब फेकीमुळं अजून एक धाव या ठिकाणी प्राप्त करता आली चिंचपाडा संघाला. खराब क्रिकेट, थोडंसं दडपण, टेन्शन, प्रेशर, बरंच काही यावेळेस मैदानामध्ये जावळे संघाच्या खेळाडूंवर. आणि या 3 धावा मिळाल्या आणि या 3 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 63 याकड्यावर. 63 रन्स, 63 धावा देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाच्या. चिंचपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी भुईर यांचा फार मोठा आधार असो या संघाला. ते जर या ठिकाणी आले असतील तर त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया, जरूर आपण व्यासपीठावर यावं. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे मागे दूरवर लॉंग ऑफ रिजनकडे. एकदा घेतली जाईल विकेट किपरकडे थ्रो
आणि आता मात्र मी म्हणेन फलंदाज बाद होतोय. बाद झाल्यानंतर सुद्धा त्या क्षेत्ररक्षकावर राग काढला जातोय. डीजे प्ले. तर या दरम्यान चिंचपाड्याचे माजी सरपंच शशिकांत भोईर साहेब, आपणास विनंती असेल की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. याचबरोबर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अतिशय बेस्ट कोरर उमेश भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांनाही विनंती असेल आपण मंचावर यावं. ओव्हर टू दीपक सर. धावसंख्या आहे ती 64 धावा. उमेशजी भोईर आपलंसुद्धा मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. STCPL 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये त्यांनी गुणलेखन केलं होतं आणि नेक्सस ट्रॉफी या आधीपूर्वी पार पडली होती. हा शेवटचा चेंडू आहे. हा थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न जरूर केला. फुलरलेन डिलिव्हरी होती. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर फलकावर धावा लागल्या त्या तब्बल 64 धावा 64 रन्स. 65 धावा लाईनमध्ये जावं लागेल चिंचपाडा संघाला. तर 65 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये जवळे संघासमोर पाहायचं आहे. प्रसाद गरद एखादी मोठी इनिंग साकारणार का? एक प्रसाद गरेची इनिंग जी आम्ही पाहिली होती क्रांतीवीर मैदान शिरडोन 2 वर्षापूर्वी आणि त्या इनिंगनं मात्र खऱ्या अर्थानं प्रसाद गरद सर्वांना माहीत झाला. अशीच एखादी इनिंग पुन्हा एकदा रात्रीमध्ये पाहायला मिळणार का जवळेवासियांना? हॅलो. तर निलेश शेठ गायकवाड आणि उदयभाई दापोलकर यांना विनंती असेल आपण मंचावर यावं. मी निलेश शेठ गायकवाड आणि उदयभाई दापोलकर धीरजभाई म्हात्रे यांना विनंती करतो आपण मंचावर यावं. मी धीरजभाई म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतम शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं असे मी आपणास विनंती करतो. आमचे लाडके आयोजक धीरजभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तर धीरजभाई म्हात्रे यांना मी विनंती करतो की महाराष्ट्राचे गोल्डन मॅन दादूस एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खास आशिष पाटील यांच्या प्रेमाखातीर त्यांना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी आज या नेहा स्पोर्ट्स आयोजित कैलासवाशी प्रभाकर दामोदर गायकवाड स्मृती चषकामध्ये आज ते या ठिकाणी आलेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे धीरजभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. यानंतर मी धीरजभाई म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते प्रीतम शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. एक जबरदस्त आदर्श व्यक्तिमहत्व, एक तरुण तळपदार राजकारणी, अर्थातच आपण किती मोठे आहोत यापेक्षा आपलं मन किती मोठं आहे असं वारंवार तरुणांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करणारे प्रीतम शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. अनेक राजकारणी पाहतो पण शांत स्वभाव हेच त्यांची खरी ओळख आहे. मग येणारा माणूस कुठल्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर माणुसकीचं नातं त्यांच्याशी आम्ही जोडलं जातं हे फार महत्त्वाचं आहे असं प्रीतम शेठ यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. नक्कीच प्रीतम दादाबद्दल सांगायचं झालं तर 2009 साली शेतकरी कामगार पक्षाचे पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून पक्षाने त्यांच्यावर खांद्यावर जी जबाबदारी सोपवली आणि त्यानंतर एक प्रीतम पर्व सुरू झालं. प्रीतम दादांनी पाहायला गेलं तर प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी असंख्य गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना
मग त्याला मदतीचा हात दिला. त्याचप्रमाणे प्रसिद्धी माध्यमातून खास करून दूर राहून त्यांनी ॲडमिशन्स बऱ्याचशा जणांनी ट्रस्टची मोफत सेवा असेल, ॲम्ब्युलन्सची सेवा गरीब रुग्णांना आजपर्यंत मिळवून दिली. अनेक रुग्णांना औषधोपचार असेल, ऑपरेशनसाठीचा खर्च असेल, हा बराचसा खर्च 2011 साली प्रीतमदादांनी पहिल्यांदा पनवेल नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे गेले आणि नगरसेवक म्हणून निवडूनसुद्धा आले. आणि आजपर्यंत पाहायला गेलं तर पनवेलमध्ये असणारा बिकट पाणी प्रश्न आणि या पाणी प्रश्नाला मात्र उत्तर देताना मोफत टँकर सेवा आज संपूर्ण पनवेलवासियांनी पाहिली. आणि प्रीतमदादांची मोफत टँकर सेवा जर आपण पाहिली तर मनात इच्छाशक्ती असेल तर एखादा लोकप्रतिनिधी काय करू शकतो याची जाणीव होते. आणि आज विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची सध्या सुरू असलेली कारकीर्द अगदी वाखणण्याजोगीच म्हणावी लागेल. आणि खास करून नेहमीच आम्ही उल्लेख करतो ज्यामध्ये जे एम मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट असेल, जे एम मात्रे इन्फा प्रोजेक्टिव्ह लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून असतील, पालिकेचे विरोधी पक्षनेते, असे विविध पदं आणि या विविध पदवं भूषित असताना खास करून पाहायला गेलं तर त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून ज्या शाळा चालवण्यात येतात, मग वेशवीची शाळा असेल, नडाळची शाळा असेल, मोरावेची शाळा असेल, हे अगदी उल्लेखनीय कार्य त्यांच्यामार्फत केलं जाते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असेल, आर्थिक, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रामधून मात्र प्रीतमदादांचं या ठिकाणी पाहायला गेलं तर आपले ज्येष्ठ आणि ज्यांना आदर्श म्हणतात ते अर्थातच आदर्श नगराध्यक्ष जयम मात्रे यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची कारकीर्द अगदी वाखणण्याजोगी म्हणावी लागेल. तर त्यांचंसुद्धा आपण स्वागत करू या स्पर्धेच्या निमित्तानं. इथे मैदानामध्ये जोरदार अपील पाहायला मिळाली, अपील मात्र नाकारले. तब्बल 65 धावा करायच्या चावळे संघाला विजयासाठी. पहिले 2 पावरप्लेची षटकं फार महत्त्वाची असतील आणि या 65 धावांना सामोरं जाताना मात्र कशा पद्धतीनं जावळे संघ प्रतिकार करणार, प्रसाद घरजची एक मोठी इनिंग या ठिकाणी पाहायला मिळणार का आजच्या रात्रीमध्ये, ऐकूया पुन्हा एकदा कुणालजी दाते यांना. हॅलो, तर मी कृष्णा मात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते विश्वनाथ दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करावं असे मी आपणास विनंती करतो. या विश्वनाथ दादा म्हात्रे आमचे ओला पंच कमिटीचे आमचे वरिष्ठ सहकारी, यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यानंतर मी प्रीतम दादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपण एक अशा माणसाचा सन्मान करायचा आहे अर्थातच ओवळ्या गावासाठी संपूर्ण सुविधा 24 तास, मग पेशंट आजारी असेल, कुठलीही सुविधा असेल, ते 24 तास ही सेवा गावासाठी देणार आहेत असं ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन अर्थात कैलासवासी प्रभाकर दामोदर गायकवाड यांचे छोटे बंधू शिवनाथ गायकवाड यांनी आपली रिक्षा उपलब्ध करून दिल्या. मी आपणास विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या. ॲम्ब्युलन्सची सेवा कोणी पण देतो पण स्वतःच्या स्वखर्चाने गोरगरीब जनतेला सेवा देणारे शिवनाथ मामा गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पीडी यांना सुद्धा विनंती असेल साहेबांच्या बरोबर आपणही या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या मित्रांनो. या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या शिवनाथ मामासाठी वाजवू द्या मित्रांनो. गरिबांच्या हाकेला धावून जाणारा 24 तास सेवा उपलब्ध करून देणार गोरगरीब जनतेसाठी. धन्यवाद मामा. ओव्हर टू कुणाल सर. धन्यवाद दीपकजी आणि त्याचबरोबर महेश मात्र. आणि याच दरम्यान एक चांगला फटका येतोय, चेंडू सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय, अंपायरचा इशारा हा षटकार. येस, थँक्यू प्रसाद घरत. खरोखर बॅट्समन लय भारी आहे आणि ह्या बॅट्समन जर चालला तर या धावा होतील. टार्गेट चांगलं आहे या मॅचमध्ये, मला वाटतं 65 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे आणि ते पार करण्यासाठी सध्या मैदानामध्ये प्रसाद घरत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळेला ऑन द टोज, बरोबर एक फटका सजवलाय, स्वीप केला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू, खूप चांगलं संगीत. आणि त्याच दरम्यान एक दर्जेदार बॅटिंग इथे केली जाते, युवा नेते तर आहेतच प्रीतम दादा. आणि त्याच दरम्यान मैदानामध्ये देखील सध्या एक युवा खेळाडू खूप चांगली
खेळी करत असताना फुलर लेनचा बॉल बीट केला तर मात्र सुभाष यांनी आपला अनुभव वापरला. अतिशय दर्जेदार टप्प्यावर त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. बीट केल्यानंतर सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू चालला आहे. चांगलं कमबॅक इथे सुभाष यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 12. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 65 धावांचं लक्ष 13 सरासरीने या धावा करायच्या आहेत. फुल टॉस बॉल प्रसादसाठी मेजवानी होती परंतु मिड ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मागच्या दिशेने धावत जाऊन कॅच घ्यावा लागेल परंतु इथे जजमेंट फसलं तोपर्यंत 2 धावा इथे कम्प्लीट केल्या गेल्या. टीमची धावसंख्या पोहोचवली 14 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झाल्या. 14-13 सरासरी गाठायची होती. एका धावेने सध्या पुढे चाललाय. मी म्हणेन मैदानामध्ये निलेश स्पोर्ट्स जावळे संघ. आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावत अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालले. पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता माँसाहेब जिजाऊ. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. निश्चित निश्चित कुणाल सर आपण जर बघितलं डीजे आपण जबरदस्त धून वाजवली याबद्दल निश्चित म्हणेन की या जगामध्ये या देशामध्ये 36 कोटी देवांची अब्जावधी मंदिरं पाहिलं असाल पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं मंदिर करणारे एकमेव राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज. पहिले षटक इथे संपले. दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. गोलंदाज हरीश केनी येत आहेत सेकंड ओव्हरमध्ये आणि त्यांच्या विरुद्ध डावखुरा त्याचा फलंदाज मोनिश पाटील खेळण्यासाठी सज्ज होईल. हरीशच्या विरुद्ध मोनिश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक सिलेक्शन खराब आहे आणि यावेळेला तेच चित्र पाहायला मिळत आहे. कारण सध्या जर आपण विचार केला तर प्रसाद घरात चांगल्या फॉर्ममध्ये कुठेतरी सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं असेल परंतु जेवढे निर्धाव चेंडू येतील ते मात्र देवांशी लिमन चिंचपाडासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील या मॅचमध्ये. तर पुन्हा एकदा हरीश केणी सज्ज होत आहेत मोनिशच्या अगेन्स्ट. यावला फुल टोस. मोनिसचा फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला जावं लागतंय. शून्यावर बाद होऊन तंबूच्या दिशेने 1 रनवर इथे बाद होऊन मोनिश मात्र तंबूच्या दिशेने 2 चेंडू फेस करत असताना तर संतोष कातकरी हा मगाशी ठरला होता लकी ड्रॉचा विनर. संतोष कातकरी यायचा आहे. मी दादूस यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही बॅट प्रेक्षकामध्ये देण्यात आलेली आपण द्यावी अशी आपणास विनंती आहे. संतोष कातकरी कुंडेवाल. काल दिघोडे गावानं बऱ्याच बॅट नेल्या. आज कुंडेवाल गावानं ही बऱ्याच बॅट नेलेल्या आहेत. जावळाही विचार करतोय आम्हाला एखादी मिलावी. चिंचपाडाही बोलतोय आम्हाला मिलावी. तर शेलघर संघाची एक बॅट या ठिकाणी राहिलेली आहे. जर कोणाला सापडले असेल प्रेक्षकांना विनंती आहे तर ती बॅट आपण आणून द्यायची आहे स्टेजवर. विनंती असेल कोणाल सर. तर विनायक येत आहेत नवीन बॅट्समन आणि त्यांच्यासमोर यावेळेला मोठं युद्ध असेल कारण प्रसाद सारखं खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये असेल त्याच्या बॅटमधून धावा येतील. अंपायर सिग्नल येतो इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळते आणि एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 15. काही चर्चा सध्या मैदानामध्ये चालू आहेत. अंपायर बरोबर प्रसादने काही मागणी केली परंतु त्यानंतर अंपायर सांगतायत पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. गोलंदाजी महाकोर सज्ज होतोय. विनायक स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. बॅट्समन प्रसाद घरत. सुरेख चेंडू फुलवर लेनचा हा चेंडू होता मात्र हलक्या हाताने टोलवलाय पॉइंट रिजनमध्ये. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. प्रसादने टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. सिंगल डबलवर जास्त कॉन्सन्ट्रेशन इथे करत असताना प्रसाद त्याचबरोबर काही मोठे फटके मारून तो मात्र धावसंख्येला आकार देखील देतोय आणि त्याला माहिती आहे 13 सरासरी गाठायची आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये धावा करायचे आहेत टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 केल्या होत्या. यानंतर या ओव्हरमध्ये काही धावा येत आहेत. आडव्या बॅटने इथे फटका चांगला आहे. पुल केला आहे गॅपमध्ये. काउ कॉर्नर रिजनमध्ये फिल्डर नाही आहे. 1 बाउन्स पडल्यानंतर चेंडू सीमा पार जाईल. चौकार.
विनायक कडूच्या पॅटमधून येतोय, चौकार बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं मागच्या बाजूने, अतिशय फ्लोमध्ये हा फटका त्याच्या बॅटमधून आला आणि पूर्णपणे याच्या फटक्यामध्ये ताकद झोकलेली पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आत्ता मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय, चांगलं टायमिंग इथे जुळलंय. एकच रन विनायक कम्प्लीट करतोय. विनायकची धावसंख्या 5, टीमची धावसंख्या या सिंगल बरोबर जाऊन पोहोचली आतापर्यंत 21. 13 सरासरीने धावा करायच्या आहेत म्हणजे अजूनही 5 धावाने मागे चाललाय संघ निलेश स्पोर्ट्स जावळे. परंतु जोपर्यंत मैदानामध्ये प्रसाद घरत आहे त्यांना माहिती आहे हा खेळाडू कुठल्याही क्षणी ही मॅच खेचून आणू शकतो निलेश स्पोर्ट्स जावळे टीमसाठी. तोच प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओर द विकेट. गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश होऊन आतमधल्या दिशेने चेंडू निघाला फाईन लेग रिजनमध्ये. तोपर्यंत सिंगल इथे कम्प्लीट करतोय प्रसाद आणि या सिंगल बरोबर धावसंख्या इथे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचली 11 सरासरीने आतापर्यंत फक्त 22 धावा. गडी मात्र बाद झाला 1. मोनिश पाटील तंबूच्या दिशेने परतल्यानंतर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम निलेश स्पोर्ट्स जावळे संघ स्कोरबोर्डवर 22. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत इथे पाहायला मिळालं. 18 चेंडूमध्ये 43 धावांची अजूनही आवश्यकता असेल मैदानामध्ये. 18 बॉल आणि 43 रन हे समीकरण. या मॅचच्या दरम्यान लक्ष 65 रनचं होतं. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे आणि आता 43 धावा करायचे आहेत बॅटिंग करणारा निलेश स्पोर्ट्स जावळे या संघाला. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये खेळतोय प्रसाद आणि प्रसादच्या बरोबर खेळतोय मैदानामध्ये विनायक कडू. प्रसाद आणि विनायक कडू आता मात्र भरपूर मोठं दबाव असेल. सेकंड इनिंगमध्ये दबावात खेळले सगळे संघ. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल आर्यन इंटरप्रायजेस चिरले धावा करू शकला नाही 61. दुसऱ्या मॅचमध्ये महेश पोर्ट शेलगर 68 धावा करायच्या होत्या, तो देखील स्पर्धेच्या बाहेर गेला. तिसऱ्या मॅचमध्ये 56 रन करायच्या होत्या टीम आरोई स्पोर्ट्स कोपरला, तो देखील संघ पराभूत झाला. त्यानंतरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं वोडाफोन वाळ संघाला 68 रन करायच्या होत्या 4 ओव्हरमध्ये, तो संघ देखील पराभूत झाला. आणि त्याचमुळे प्रेशर आहे टीमवर मी म्हणेन या मॅचच्या दरम्यान निलेश स्पोर्ट्स जावळेवर. परंतु ते जो दबाव झेलू शकतो तोच खेळाडू मोठा असतो, तो दबाव झेलू शकतो तोच संघ मोठा होतो. आणि आता पाहूया हा दबाव इथे प्रसाद घरत यशस्वीरित्या पेलेल का. गोलंदाज तयार, परंतु इथे थोडंसं व्यत्यय तो रनअपमध्ये अडकला हा फलंद इथे गोलंदाज आणि त्याचमुळे अंपायरचा इशारा येतो डेड बॉल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग महाकोर सज्ज होईल गोलंदाज दीपेश केनी संघाकडून 30 आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी. त्याच्यासमोर आहे प्रसाद घरत, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 रन करायचे 43. बॉल असतील तुमच्याकडे 18 चेंडू आणि 43 रन. सुरेख चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला परंतु गोलंदाज आडवा येतोय भिंतीसारखा. इथे मात्र धावा मिळताना दिसणार नाहीत प्रसादला. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढं प्रेशर वाढेल टीम निलेश स्पोर्ट्स जावळेवर. जेवढे मोठे फटके येतील तेवढं प्रेशर मात्र रिलीज होईल निलेश स्पोर्ट्स जावळे आणि प्रसादच्या खांद्यावरून या मॅचच्या दरम्यान. परंतु जेवढे निर्धाव चेंडू येतात तेवढे मात्र भरपूर महत्त्वाचे ठरतील. देवांशी लिमन चिंचपाडा संघाला यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, स्वीप केलाय सिंगल मात्र भिळते. हा स्ट्रॉंग झोन आहे प्रसादचा, आपल्याला नेहमीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतं फलंदाजाचं वॅगन व्हील. आणि त्या वॅगन व्हीलच्या माध्यमातून जेवढे फटके तो ऑन साईडला लगवतो तो त्याचा स्ट्रॉंग झोन मानला जातो. हा स्ट्रॉंग झोन आहे. स्ट्रॉंग झोनमध्ये फिल्डर मात्र भरपूर चांगले सजवण्यात आले देवांशी लिमन चिंचपाडा टीमच्या माध्यमातून. सध्या जखडलंय निलेश स्पोर्ट्स जावळे संघाला. आता मात्र पुल केलाय बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक होता परंतु कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. एक एक कॅच महत्वाची आहे, एक एक धाव महत्वाची आहे देवांशी इलेव्हन चिंचपाडा संघाला. टीमची धावसंख्या सिंगल बरोबर जाऊन पोहोचली आतापर्यंत 24 या आकड्यावर. 15 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 15 बॉल आणि 41 रन, फक्त 2 सिंगल या ओव्हरमध्ये येत असताना दीपेश केनी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जास्त धावा तर नक्कीच मिळताना दिसत नाही. एक रन कम्प्लीट होते दुसऱ्या रनसाठी. प्रसादने कॉल केला भरपूर वेगाने, प्रसादने ते दुसरी धाव कम्प्लीट केली आहे. नॅशनल जॉग्रॉफीवर हे चित्र आपण नेहमीच बघतो. ज्यावेळेला हरणाच्या मागे एखादा चीता लागतो
त्यावेळेला जीवाच्या आकांताने हरण धावतानी, यावेळेला इथे मात्र मी म्हणून विकेट वाचवण्याच्या आकांताने फलंदाज प्रसाद धावताना दिसलाय. या डबल बरोबर टीमची धावसंख्या आकार घेते. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 26, येणारे चेंडू असतील 14. 14 बॉलमध्ये 39 रनची आवश्यकता, 39 रिक्वायर्ड फ्रॉम 14, प्रत्येक बॉलवर 3, अशा पद्धतीचं समीकरण येऊन पोहोचलं आणि हे समीकरण कठीण होत चाललंय निलेश पोट जावडे संघाला. पुढे एकदा गोलंदाज तयार, फटका चांगला आहे. मी मगाशीच म्हटलं स्ट्रॉंग झोन आहे स्क्वेअर लेगचा, ऑन साईडचा, आणि तिथे मात्र फटका सजवलाय चेंडू. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, प्रसादच्या बॅटमधून 4 रन. थँक यू डीजे. 13 चेंडू आणि अजूनही मैदानामध्ये 35 धावा करायचे आहेत. 13 बॉल 35 रन हे समीकरण निलेश पोट जावळे संघाला. एक चौकार मात्र आलाय आणि कुठेतरी दिलासा देणारा हा चौकार होता निलेश पोट जावळे संघाला. म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे, मॅच जिवंत ठेवली आहे या चौकाराने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टो एंडला बॉल लागतो, एक रन इथे कंप्लीट होईल आणि आता एकाच धाव्यावर समाधान मानता येईल प्रसादला, कारण भरपूर वेगाने तिथला क्षेत्रक्षकाला मिडविकेटच्या दरम्यान रोशन पाटील, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि या सिंगल बरोबर इथे मात्र षडक संपत आहे. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 31, येणारे चेंडू असतील मैदानामध्ये 12 आणि 12 चेंडूमध्ये रन करायच्या 34. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता. पाण्याची मागणी होते जीजे. रमला सवेड्या आधी संसारात, रमला सवेड्या आधी संसारात, आता तुला दिसली का पंढरीची वाट, आता तुला दिसली का पंढरीची वाट. रमला सवेड्या आधी संसारात, रमला सवेड्या आधी संसारात, आता तुला दिसली का पंढरीची वाट. तर 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल मैदानामध्ये. दोन संघ लढतायत, अतिशय प्रतिष्ठेची लढाई. देवांची इलेव्हन चिंचपाडा विरुद्ध निलेश स्पोर्ट जावळे या टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. गोलंदाजी माकवर येतोय. सज्ज होत असताना हरेश केणी ज्याने दुसरं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं, हरेश केणीच्या हातामध्ये आता हे षटक सोपवलंय ज्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. प्रसादचा हा स्ट्रोक, बॉल बॅक ड्राईव्ह, इथे सिंगल घेऊ की नको, दोन वेळा प्रयत्न केला परंतु प्रसादने नंतर स्वतःला थांबवलं आणि आत्ता मात्र अजून अडचणी येत असताना टीम निलेश पोट जावळेला. 11 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण. दडपण सातत्याने वाढतंय, 17 सरासरी राखायची आहे, भरपूर मोठं लक्ष आहे. 11 बॉल 34. आता तर फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल, चेंडू लॉंग ऑनच्या वरतून सीमा पार, प्रसादच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत. आपण नाही घाबरत. तर चांगला फटका इथे प्रसादच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून. 6 धावा आल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 37 या आकड्यावर. 28 धावांची आवश्यकता, मॅच ऑन. जोपर्यंत प्रसाद मैदानामध्ये आहे मॅच मध्ये तो काही करू शकतो. जो मुख्य गोलंदाज आहे त्याच्यावर तुटून पडलाय आता, कारण हरेशने अगोदरच्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. आता तोच प्रसाद त्याच्या विरुद्ध एक मोठा षटकार लगवतो. एलिव्हेशन भरपूर चांगलं, टायमिंग बेमिसाल होता आणि अफलातून फटका इथे सजवलाय प्रसादने. 10 बॉल 28 धावांची आवश्यकता. यावेळेला फिरला प्रसाद आणि जसा फिरला बॉल देखील फिरवला, चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
13 चेडू मध्ये 34 धावांवर खेळतोय प्रसाद घरत, परंतु मैदानामध्ये आवश्यकता असेल अजूनही 9 चेंडू मध्ये 22 धावा, 9 बॉल 22 रन हे समीकरण. टीम निलेश स्पोर्ट्स जावळे या संघाला जिंकण्यासाठी ही मॅच. मी मगाशीच म्हटलं होतं, जरी जेवढं प्रेशर निर्माण होतं तरी देखील ज्या वेळेला प्रसाद मैदानामध्ये आहे काही घडू शकतं. हा खेळाडू भरपूर महत्त्वपूर्ण खेळाडू मानला जातो निलेश स्पोर्ट्स जावळे संघाचा, आणि तो नेहमीच महत्त्वपूर्ण ठरतो याचसाठी, कारण तो बेधडक बॅटिंग करू शकतो, हँड अँड आय कोऑर्डिनेशन त्याचं चांगलं असतं. आणि ते या अगोदरच्या बॉलवर तुम्ही पाहिलं, समोर एक षटकार मारला त्यानंतर स्क्वेअर लेगला एक षटकार त्याने उडवला. आता मात्र हे प्रेशर आहे गोलंदाजावर, परंतु भरपूर वेग होता या बॉलवर, प्रसादने खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. 8 बॉल आणि 22 धावा हे समीकरण. 2 चेंडूवर षटकार लगवल्यानंतर कमबॅक करणं आमच्या रक्तातच आहे हे इथे दाखवतोय आता गोलंदाज, आणि ते त्याने दाखवलंय, सिद्ध केलंय. परंतु इथून अजूनही भरपूर महत्त्वाचा प्रवास करायचा आहे टीम निलेश 11 जावळे संघाला. 8 चेंडू आणि 22 रन हे समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आता तर प्रसादचा फटका तर चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने एक रन कम्प्लीट होते. दुसऱ्या रनसाठी प्रसादला चान्स घ्यावाच लागेल, दुसरी रन इथे मात्र होईल का आणि ते जावं लागेल का रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज विनायक कडूला तंबूच्या दिशेने. तर यावेळेला नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी येतोय राहुल. क्रिकेट आणि जीवनाचा अतिशय जवळचा खेळ नेहमीच मानला जातो क्रिकेटला, आणि सध्या तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये ज्या पद्धतीने खेळतोय प्रसाद त्याचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग इथे देवांशी 11 चिंचपाडा टीमचे खेळाडू करतायत. थ्रो केला डेंजर एंडला, रनआउट झाला फलंदाज विनायक कडू, आणि आता येतो नवीन बॅट्समन राहुल. प्रसादसाठी हा चेंडू, आता मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉल. मला वाटतं कुठेतरी खेळपट्टीच्या बाहेरच्या दिशेने पीच झालेला असावा हा चेंडू. नवीन नियमांतर्गत काही नियम बदलले आहेत क्रिकेटमध्ये, आणि इथे अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल, आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. येस, तर फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी असेल प्रसादला, आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवर आतापर्यंत 45 धावा करायचे 7 बॉल मध्ये 20. फटका प्रसादचा चांगला आहे मिडविकेट रिजन मध्ये, वन बाउंस सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय, 4 धावांसाठी चौकार, 6 चेंडू आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता. ४९ धावा फलकावर लागल्या, 16 धावांची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 16 धावा इथे करायचे निलेश स्पोर्ट जावळे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या प्रसाद घरत नॉन स्ट्राईक एंडला असेल. इथून जर काही निर्धाव चेंडू आले तर कमबॅक करू शकतो इथे देवांशी 11 चिंचपाडा संघ निलेश स्पोर्ट जावळेच्या विरुद्ध, आणि तीच रणनीती अर्जुन परदेसी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी कदाचित इथे रस्ताना दिसतात. त्यांना माहिती आहे एक धाव इथे द्यायची नाही आहे प्रसादला, त्याच्यासाठी काहीशी टीम मिटिंग त्यांनी बोलवली गेली, आणि या चाली चालाव्या लागतात तुम्हाला. ज्याप्रमाणे बुद्धिबळाच्या पटावर तुम्ही चाली चालता त्याचप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये देखील प्रत्येक वेळेला चाली चालाव्या राहतात लागतात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी. तर इथे पाहूया कुठली चाल इथे अर्जुन परदेशी चालतोय, कारण त्याच्याकडे भरपूर असे चांगले खेळाडू आहेत. कोणाच्या हातामध्ये बॉल देतोय धावा इथे डिपेंड करायचे आहेत. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 16, 6 बॉल 16 रन, गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. सानिया स्पोर्ट्स मुळेखंड संघाचे कॅप्टन तुम्हाला यायचं आमच्या स्टेजवर, यानंतर लगेचच तुमची मॅच चालू होईल. सानिया स्पोर्ट्स मुळेखंड
यानंतर तुमचा सामना होईल तर या आमच्या मुख्य मंचावर सानिया स्पोर्ट्स मुळेखंड. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. डावकुऱ्या त्याचा फलंदाज सध्या मैदानामध्ये खेळण्यासाठी राहुल घरत सज्ज होतोय. त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, किती धावा राहुल घरत कम्प्लीट करेल, प्रसाद घरत किती बॉल नंतर स्ट्रायकिंग एंडला येईल, या सर्व घडामोडी सध्या मैदानामध्ये घडताना दिसतील. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतात अजय केनी. अजय केनीच्या हातामध्ये भविष्य असेल या मॅचचं, अजय केनीच्या हातामध्ये भविष्य असेल देवांशी इलेव्हन चिंचपडा संघाचं, परंतु त्यांच्यासमोर खेळत आहेत राहुल. पहिला बॉल अजय यांचा इथे कदाचित एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये असेल हे संपार इथे सांगतात. नीरज रणावत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये, धाव संख्येत वाढ होते, धावा झाल्यात 50. 50 अप निलेश स्पोर्ट्स जावळे. आता धावा करायच्यात मैदानामध्ये. 6 चेंडूचा खेळ असेल, अजूनही 15 रन, मॅच अजून संपलेली नाही दोन्ही टीमसाठी. बरोबरी सामना, फटका चांगला, टायमिंग चांगलं, डावखुऱ्या हाताच्या फलंदाच्या बॅट मधून. मी सिंगल काढणार नाही, मी देखील षटकार मारेन हे ते दाखवतोय फलंदाज राहुल घरत. चमत्कार घडणार नाही, चमत्कार होणार नाही. येस, ज्या वेळेला तुम्ही यशस्वी होता त्याच वेळेस नमस्कार केला जातो तुम्हाला, आणि या वेळेला ते दाखवतोय फलंदाज. दुसऱ्या बॉलवर देखील आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळून काढलेला फटका, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न इथे प्रसाद करतोय. 2 धावा यशस्वीरित्या कम्प्लीट केल्या जातील, धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 58 या आकड्यावर. 58 रन आता रन करायचे आहेत मैदानामध्ये. 7 येणारे बॉल असतील मैदानामध्ये अजूनही. 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता इथे असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम निलेश स्पोर्ट्स जावळे संघाला. 4 बॉल 7 धावा हे समीकरण आहे, आणि डावकुऱ्या त्याचा फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि इथे मात्र आणखीन एक धमाकेदार धमाका, मी म्हणेन या स्ट्रोकला चेंडू आणखीन लांब जाऊन पडतोय सीमारेषा पार, षटकार. तर या षटकाराबरोबर इथे सामना तर जवळपास खुला झालाय, फक्त एका धावेची आवश्यकता आहे. बॉल असतील शिल्लक 3 चेंडू आणि 1 रन. पहिला सामना कदाचित चेस होऊ शकतो, आणि यावेळेला हलक्या हाताने पॉइंटला दिशा दिली आणि सामना इथे जिंकून दिलाय बॅट्समॅन, मी म्हणेन राहुल घरत याने. प्रसादने अफलातून खेळी केली, राहुलने त्याला चांगली साथ दिली, प्रसादने पाया रचला त्याच्यावर साथ चढवला, मी म्हणेन राहुल घरत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रसाद घरत, ज्याने